पर्यटन नगरी मालवणात निसर्गाशी खेळणारं तुमचं हक्काचं आपलं घर, 5-स्टार लॉबी सह स्विमिंग पूल, शॉपिंग मॉल, जिम आणि 15 अधिक सुखसोयींनी युक्त प्रशस्त मोठ्या घरांची साना होमशी अफोर्डेबल लक्झरी ऑफर। वाचवा 5 लाखाहून जास्त प्रीमियम प्लस 2 BHK खरेदीवर 45.90 लाख ऑल इन्क्लुझिव्ह। वाचवा 3.25 लाखाहून जास्त प्रीमियम 1 BHK खरेदीवर 31 लाख ऑल इन्क्लुझिव्ह। आम्ही भरणार तुमचे स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन चार्जेस, GST आणि पुढील 3 वर्षांचा मेंटेनन्स। सॅम्पल फ्लॅट रेडी, साईट व्हिजिट चुकवू नका। बुकिंगसाठी संपर्क 98 20 30 60 88। कुडाळला होत असलेलं मच्छिद्र कामे नाट्यगृह हे 2009 मध्ये कोकण विकास कार्यक्रमांतर्गत नारायण राणे यांनी मंजूर करून घेतलंय, त्यामुळे या नाट्यगृहाचं श्रेय आमदार वैभव नाईक यांनी घेऊ नये असा सल्ला कुडाळचे नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी दिलाय। कुडाळ इथं आज पत्रकार परिषदेत ते बोलत होते। यावेळी नगराध्यक्ष संध्या तेरसे, माजी नगराध्यक्ष विनायक राणे आणि नगरसेवक उपस्थित होते। महत्त्वाचा मुद्दा कुडाळ शहर नाट्यगृह। कुडाळ शहरातील नाट्यगृहाला अनेक जण श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु कुडाळ शहरातील होऊ घातलेलं मच्छिंद्रनाथ खांबी नाट्यगृह हे कोकण विकास कार्यक्रम 2009 साली सन्माननीय राणेसाहेबांनी जी पालकमंत्री असताना जी इकडे मंत्रालयाची सगळी मीटिंग झाली होती त्यात हे मंजूर करून घेतलेलं होतं आणि त्या अनुषंगाने ओरस येथे रंगकर्मी मच्छिंद्रनाथ कांबी नाट्यगृह विकसित करणे यासाठी 2.25 लाख रुपये मंजूर करून हे नाट्यगृह सुरू करण्यासाठी पहिला प्रस्ताव सन्माननीय राणेसाहेबांनी केलेला होता। तदनंतर ही त्याचा GR आहे, आपण बघणार असाल तर महाराष्ट्र शासन कोकण विभाग 40वा त्याच्यातल्या आवृत्तीतलं 40वा नंबरला हेड आहे ओरस येथे नाट्यगृह। सन्माननीय जिल्हाधिकारी चौधरी साहेब यांनी कुडाळ नगरपंचायतच्या नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक टीम मुख्याधिकारी यांची टीम बोलून आमची एक मीटिंग झाली ओरसला आणि ओरस येथील हे नाट्यगृह कुडाळ शहर मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळे आणि कुडाळात वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे हे नाट्यगृह जर कुडाळला दिलं तर तुम्ही ते तिथे जमीन खरेदी आणि ह्या गोष्टी तुम्ही करू शकता का, तर त्या अनुषंगाने आम्ही तिकडेच आमच्या टीमने त्याला होकार दिला आणि त्याप्रमाणे हे नाट्यगृह कुडाळ शहरात आलेलं आहे। कुडाळ शहरात आलेल्या नाट्यगृहाचं श्रेय आमदारांनी घेऊ नये। आमदार या नाट्यगृहासाठी निधी अडवू शकत नाहीत। दरवर्षी नगरोत्थानच्या माध्यमातून किंवा सांस्कृतिकच्या माध्यमातून यावर्षी प्रत्येक टप्प्यात या नाट्यगृहासाठी निधी येणार आहे, हा निधी कोणीही अडवू शकत नाही, त्यामुळे या नाट्यगृहाचं श्रेय आमदारांनी घेऊ नये आणि कुडाळ शहराच्या या एक सांस्कृतिक विभागात किंवा कुडाळ शहराच्या सांस्कृतिक भर पडणारी ही गोष्ट सन्माननीय उदय चौधरी साहेब यांनी पुढाकार घेऊन हे कुडाळात आलेलं आहे आणि सन्माननीय राणेसाहेबांच्या प्रयत्नातून, त्यामुळे दोघांनाही मी धन्यवाद देतो।